महाराष्ट्रात कुणाचं पाऊल पडतंय पुढे याचा शोध घेण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. यात सापडली काही मौल्यवान रत्ने. आता पुढची पायरी म्हणजे या रत्नामधील अमूल्य हिरे शोधून काढायचे. पण आज हे महाकठीण काम आपले परीक्षक पार पाडणार आहेत. मुंबापुरीत निवड झालेल्या कलाकारांनी आपलं पाऊल टाकलं. प्रत्येकाला टेन्शन आपलं पुढचं पाऊल कसं पडेल याचं. आज जो स्वतःच्या कलेनं परीक्षकांची मनं जिंकेल त्यालाच मिळणार आहे अवघ्या जगासमोर आपली कला सादर करण्याची संधी. या क्षणी यांच्यापैकी किती जणांची हृदय किती वेगाने धडधडत असतील याची नुसती कल्पनाच करता येईल. आज पहिल्या स्पर्धक ग्रुपने शिवरायांना वंदन करून सुरुवात केली. वेगाने फिरणाऱ्या दांडपट्ट्यासमोर तसूभर न हलणाऱ्या बाल शिवाजीच्या साहसाने परीक्षकांची मने जिंकली. जिवंत जिवंत क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा विराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला सर आवर्जून एक सांगावं वाटतं की यातल्या ज्या मुली आहेत त्या वयाच्या 9-10 वर्षाच्या असताना त्यांनी सल्लग न खाता न पिता 12 तास काठी फिरवली. स्माईलची आवश्यकता असते की सहज घडते असं दाखवायचं असते आणि तुम्ही ते सहज घडतंय असं यावयात दाखवतो. थँक्यू थँक्यू. एक चतुर नार कर के श्रृंगार एक चतुर नार कर के श्रृंगार मेरे मन के द्वार ये घुसत जात हम मरत जात अरे धम अयो अधम अरे धम 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 रोक ब्रम ब्रम नाए हुए ओय ओय अम्मा. मनःशांतीसाठी योगा करणे हा योगाचा मूल मंत्र. पण इथे त्या चक्क भूतांनी योगा केला. ही स्पर्धा एवढी ढोबळ स्पर्धा नाहीये. देश आसक्त झालेला आहे त्याला भारत म्हणतात आणि भारतामध्ये मिळूनही हा मनुष्य जन्म इतर राज्यांमध्ये मिळण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाला म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत.
नमस्कार, मी मेजर चंद्रकांत साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधनी मुंबई यांचा उपाध्यक्ष. आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधनी मुंबई वाटेगाव, आम्ही मूळ वाटेगावचे, वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली इथले हे सर्व कलाकार. आम्ही ही लोककला ही पारंपरिक पद्धतीने जतन करत आलो आहोत. आमचे आजोबा वडील त्याच्यानंतर हे आमचे वरिष्ठ लोक त्यांनी हे याचं प्रशिक्षण आम्हाला देत आलेले आहेत. त्याच्यामुळं ही लोककला आम्ही पुढं सरसावत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही लेझिम, दांडपट्टा, दांडपट्ट्यामध्ये नंतर लाठीकाठी, कुऱ्हाड कौशल्य, बंधाटी, शब्दवेध, जो की सध्या महाराष्ट्रामध्ये आमचा गाजत असलेला प्रकार, याचं आम्ही प्रदर्शन करीत प्रत्येक ठिकाणी आलो आहोत. जसं की महाराष्ट्राने, महाराष्ट्र तर आम्ही पिंजून काढलाच, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर अगदी दिल्ली, मिझोरम, कलकत्ता आणि आपल्या भारतातली प्रत्येक राज्यात जवळजवळ आम्ही हे शो करत आलेलो आहोत. आणि ही पारंपरिक लोककला आम्ही जतन करत आहोत. ही जतन करण्यामध्ये आम्हाला झी मराठीनं जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्या प्लॅटफॉर्मला खरंच तोड नाही. आपले नितीन देसाई साहेब सुद्धा म्हटले की ही लोककला आपली साता समुद्रा पार गेली पाहिजे आणि आम्हाला हे असे कलाकार मिळाले पाहिजेत. तर आम्ही झी मराठीचे अत्यंत आभारी आहोत की आम्हाला त्यांनी हा प्लॅटफॉर्म देऊन आम्हाला ही लोककला वाढवण्यासाठी मदत केली.